नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या हस्ते निवड झालेला उमेदवार यांना नियुक्त आदेश देण्यात आले. आज विविध पदांसाठी 481 अर्ज प्राप्त झाले होते. त्यामधून 173 निवड करण्यात येणार आहे. त्यापैकी निवड झालेल्या 33 उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी उपस्थित उमेदवार यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की महापालिकेत निवड झालेल्या उमेदवारांनी चांगली सेवा करावी. शासन स्तरावर आम्ही या प्रशिक्षणातून अनुभव घेतलेल्या या उमेदवारांना नोकर भरतीवेळी प्राधान्यानं नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करणार आहोत. येणाऱ्या काळात आम्ही तरुण पिढीसाठी नवउद्योग निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी माननीय शुभम गुप्ता आयुक्त म्हणून सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून महापालिका कामकाजात नक्की चांगला सकारात्मक फरक झालेला आहे असं नमूद केलं आहे. यावेळी डॉक्टर सुरेशभाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी आपल्या यशस्वी कारकिर्द वाटचालीबाबत उपस्थितांना अनुभव सांगितले. कामगार ते कामगार मंत्री ते पालकमंत्रीचा प्रवास कसा झाला याबाबत मनमोकळेपणाने अनुभव सांगून उपस्थितांचं मनोबल वाढवलं. यावेळी उपआयुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे, जमीर बादशाह करीम सहआयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपस्थित होते. तालुका प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट. आणि नोकरीसाठी पण त्यांना प्राधान्यानं ह्यांना कुठेही वेकन्सी असेल तर प्राधान्यानं ह्यांना द्यावं ह्या दृष्टिकोनातून आम्ही ताबडतोब की जी आम्ही एक सकृत काढू त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळण्याची एक हमी देण्याचा निश्चित आमचा प्रयत्न असेल. त्यामुळं जे जे सिलेक्ट झाली मुलं त्यांचं मी अभिनंदन करतो. जी मुलं सिलेक्ट नाही झाली त्यांना पुढे त्यांना शुभेच्छा देतो, कारण 6 महिन्यानंतर परत आणखी सिलेक्शन टीम तयार होईल, आणखी परत असे कॅम्प घेतले जातील आणि उरलेल्या मुलांनाही मोका देण्याची जाणकारी, कारण ह्यामध्ये स्टायपंड आहे, प्रत्येकाला 10,000 आहे, 8,000 आहे, काय काय ट्रेनं 10,000 आहे, काय काय ट्रेनं 8,000 आहे, असं हे पगारही यांना मिळणार आहे. आणि 6 महिन्याचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे. नगरपालिकांना सर्टिफिकेट देईल आणि ते सर्टिफिकेट पुढं यांच्या लाईफमध्ये नोकरीसाठी चांगलं उपयोग पडेल ह्या दृष्टिकोन हा उपक्रम राहिला. मी आमचे गुप्ता साहेब आपले आयुक्त आहेत त्यांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मी अभिनंदन करेन की हा कार्यक्रम सुंदर असा इथे राबवला गेला. आणि निश्चितच हा कार्यक्रम जर सगळा महाराष्ट्र राहिला तर निश्चितच बेरोजगारी दूर होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. त्या दृष्टिकोनं प्रामुख्यानं प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवून मुलांना सहकार्य करून त्यांना एक सर्टिफिकेट दिलं पाहिजे की जेणेकरून पुढं मागं कुठं वेकन्सी निघाल्या त्यामध्ये त्यांना नोकरी मिळेल. एवढं मी त्यांना सांगतो. परत याला त्या शिबिराच्या माध्यमातून गुप्ता साहेबांना सर्व टीमला आणि सर्व जे विद्यार्थी आले तिथं त्यांचे पालक आले त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.